नमस्कार वेलकम टू सुग्रॅन कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या गाठी किंवा बताशाच्या गाठी कशा करायच्या हे दाखवणार आहे अगदी सोप्या कृतीने दाखवणार आहे आणि ही जी रोज आणि केसरची जी माळ बनवली आहे ना ती तर तुम्ही मार्केटमध्ये पाहिली नसेल इवन यूट्यूबवर सुद्धा पाहिली नसेल तर सगळ्यात आधी ह्यासाठी मी एक सिलिकॉनचा मोल्ड घेतलेला आहे जे चॉकलेटचे सिलिकॉन मोल्ड असतात ना ते घेतलेले आहेत आणि आता ह्यामध्ये मी दोरा जो असतो आपला कच्चा दोरा घेतलेला आहे तुमच्याकडे जो कुठला अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो पांढरा घ्यावा कुठलाही रंग असलेला दोरा घेऊ नये आणि ह्या मोल्डमध्ये अशा पद्धतीने मी दोरा टाकून घेते ही जी पूर्वतयारी असते ना ही नेहमी आधीच करून ठेवा त्यानंतरच मिश्रण रेडी करायला घ्यायचं आहे तर आता मी इथे अकरा बरोबर होतील अशा पद्धतीच्या गाठींसाठी मी सेट करून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी थोड्या थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेत आहे हे अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर जी सिंपल आपली गाठी असते ना साखरेची त्यासाठी एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि त्यातही दोरा टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एका कढईमध्ये एक वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही वाटीने किंवा कपाने कशाने मोजून घेऊ हो शकता अगदी सिम्पल प्रमाण आहे एक वाटी साखर आणि त्याला पाव वाटी पाणी तर ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही गाठी रेडी करू शकता मिश्रण जे असतं ते खूप पटकन बनलं जातं कारण इथे पाणी खूप कमी वापरलेलं आहे त्यामुळे हा पाक पटकन असा होतो हार्डली मोजून जर तुम्ही पाहिलं तर चार ते पाच मिनटामध्ये ह्या गाठी रेडी होतात तर इथे बघू शकता साखर ऑलमोस्ट विरघळली गेली आहे आणि या पद्धतीचे बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि सतत ढवळत राहायचं आहे हे बघा तर ऑलमोस्ट आता एक एक तारीचा पाक झालेला आहे एक ते दीड मिनटामध्येच एक तारीचा पाक झालेला आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते पाक चेक कसा करायचा एखाद्या ताटात ता जर अशा पद्धतीने ड्रॉप टाकतो आहे तर हे बघा लगेच ओघळतं आहे तर याचा अर्थ पाक पूर्ण रेडी झालेला नाही आहे मी आणखी साधारण दोन ते तीन मिनिट शिजवून घेतलेला आहे त्यावरती एक ड्रॉप टाकून बघते तर हा जो ड्रॉप टाकते ना हा असा ओघळला नाही गेला पाहिजे जागेवरतीच तो राहतोय तर याचा अर्थ आपला पाक व्यवस्थित रेडी झालेला आहे तर नेहमी अशा गाठींसाठी गोळीबंद पाक करायचा असतो आता इथे मी अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा टाकते तुम्ही खाण्याचा सोडाऐवजी इनोसुद्धा वापरू शकता तर बघू शकता ह्यामध्ये लगेचच अशा पद्धतीने बुडबुडे आलेले आहेत साखर लगेचच फुलली गेली आहे तर ह्याच पद्धतीने गाठी ट्रेडिशनली पण बनवल्या जातात आता ज्या ताटाला तूप लावून ठेवलं आहे त्या ताटामध्ये मी लगेचच पसरवून घेते ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते नाहीतर साखर लगेचच तिथे सेटल होऊन जाते कढईमध्ये ह्या पद्धतीने दोऱ्यावर एक एक चमचा मिश्रण टाकून थोडंसं गोल फिरवून घेते जेणेकरून त्याचा आकार गोल येईल तर इथे मी सात कडे बनतील अशा पद्धतीने करत आहे कारण आपण कुठल्याही शुभ ह्याच्यासाठी विषमसंख्येमध्ये पानं मोदकाच्या पाकळ्या वगैरे केल्या जातात तर इथे मी सात असे साखरेच्या गाठी करून घेतलेले आहे आणि उरलेला जो पाक आहे त्यामध्ये लगेचच मी इथे केसर इसन्स टाकलेला आहे आणि त्याचसोबत अगदी लेमन येलो कलर एक ते दोन थेंब टाकलेला आहे मिक्स करून लगेचच मोल्ड मी मोल्डमध्ये टाकून घेत आहे इथे मी ज्या गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या ना त्यावरतीच मी हे पूर्ण मिश्रण टाकणार आहे आणि ह्यामुळे आपला रोज केसरच्या गाठ्या रेडी होणार आहेत दिसतात ना अगदी सुंदर अशा आणि फ्रेंड्स तुम्हाला हवं तर ह्यात केसरसुद्धा टाकू शकता जेव्हा पाक शिजत असतो तेव्हाच पण माझ्या घरात जास्त गोड खाल्लं जात नाही त्यामुळे मी केसर टाकलेला नाही आहे तर ह्या पद्धतीने गरमागरम हे मिश्रण लगेचच ओतून द्यायचं आहे नाहीतर थंड होता होता लगेचच ते सेट व्हायला लागतं आणि ह्या मोल्डला मी अशा पद्धतीने हलकं टॅप करून घेते जेणेकरून खालपर्यंत मिश्रण जाईल आता इथे पंधरा मिनटानंतर ह्या गाठी बघू शकता किती इझिली निघून येत आहे म्हणून थोडासा तुपाचा हात लावावा तर बघू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा ह्या गाठी रेडी झालेल्या आहेत बरेचदा बताशेची माळ म्हणतात साखरेच्या गाठी म्हणतात किंवा मग साखरेची माळसुद्धा म्हणतात तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ह्या रोज आणि केशराच्या गाठीसुद्धा रेडी झालेल्या आहेत मी गॅरंटी देऊन सांगते यूट्यूबवर तुम्ही कधी अशा पद्धतीची गाठी नसेल बघितली आणि मी काढून दाखवते की ती इझिली ही बाहेर पडते हा जो चुरा आहे ना एक्स्ट्राच्या आजूबाजूला पडलेला आहे त्याचा सा आहे साखर सिलिकॉन मोल्डमध्ये खूप छान अशी सेट होते ज्या जागेवर तुम्ही टाकता त्याच जागेवर ती सेट होते तर बघू शकता इथे गुलाबाच्या पाकळ्या कितपत सुंदर दिसत आहे इथे मी सुक्या गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या होत्या तर दोन्ही प्रकारच्या गाठी रेडी झालेल्या आहेत तुम्ही या गुढीपाडव्याला कुठली गाठी बनवणार आहेत हे देखील मला सांगा मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा तर फ्रेंड्स भेटूया अशाच गोडगोड रेसिपीजसोबत तोपर्यंत बाय